हा जो जेवण आहे ना, तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये या जेवणाची टेस्ट नाही येणार. जी तुम्ही बांधावरच्या मातीवरती बसून खाताना ते तिचेच तुम्हाला हॉटेलमध्ये नाही येऊ शकत. काही जेवा का मामीचा रेनकोट? मामी दाखव ना कसा हलतात. अरे गाईज, गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी, दुपारचा 1 वाजलेत आणि अंघोळ वगैरे मस्त झाली आहे, कारण रात्री नाईट करून आलो, त्यामुळे थोडं उठायला उशीर झालं. आणि आज आहे मंडळी पूर्णपणे आपल्या शेतीचा व्लॉग होणार आहे आजचा. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत आणि व्हिडिओ बघताना लाईक पण नका. व्हिडिओ आधी ओपन केल्यानंतर आधी लाईक करा, एक कमेंट करा. कमेंट काय करायची ते मी लास्टला सांगणार आहे तुम्हाला. सो करूयाच्या व्लॉगला स्टार्ट. तर गाईज, आज लावणार आहे आमच्या लावली आहे म्हणजे शेतीला, आज कालच लावली आहे, मी काल गेलो नव्हतो. आज चाललो आहे, 1 वाजता उठलो आहे आणि जेवण वगैरे घेऊन जायचं आहे. फोन येत आहेत तिकडे, खूप भूक लागली आहे त्यांना, कारण दिवसभर काम केलं ते. सो आता मी निघतो आहे, त्यांना जेवण घेऊन चाललो आहे. बघा, आजच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, व्लॉग खूप सुंदर होणार आहे, मजा करा. गाईज, फायनली जेवण घेऊन झालं. इकडे बघा, असं टपमध्ये आम्ही जेवण घेऊन चाललो आहे आणि आपल्या लालपरीला घेऊन चाललो आहे. चला आता जातो आहे आम्ही. फायनली आम्ही पोहोचलो इथे, आम्ही गाडी पार्क केली, पप्पाची चालू आहे ड्रेसिंग, व्हाईट पे टाईट. कोण जातं का शेतावरती व्हाईट मध्ये? बघा आमचा पप्पा व्हाईट, कारण आम्ही कपडे विसरलो. चला पवन रेन कोट माझा आहे आणि माझा हक्क राहणार त्यावर. काय बोलतो? काही प्रूफ तुझा जय मल्हा सदानंदाचा. दिस इज थोडे लपडा झाला, कारण फोन माझ्या गळ्यात होता ना, त्यामुळे घुमवायला नाही म्हणलं. कसं आपण एक्सपर्ट आहो घुमवण्यामध्ये. काय बाबा, चला चिकल ब्रो, चिकल चिकल वारी. चला पहिली मी जेवणार आहे भाई, कारण मी जेवण वगैरे काहीच खाल्लं नाही. मस्त शेतावरचं जेवण. इकडे आमचा जादू आलाय, पवन जादू. हो भाई, इकडनं नाही रुकतात भाई. पवन आपलं पायन काहीच नाही हो, काचा बिट्टा टोचला ना त्या काटा किर. काटा किर होला बघ, म्हणून मी चपली नाही, जरा दिमाग वापरायचा कुठंतरी, समजलं ना? अशा ठिकाणी जरा गाडी ना भाई, मी बोललो भाईला बरं चप्पल घेऊ नको, चप्पल तिकडेच ठेवा ती. अहो इकडून ना, इकडनं जायचंय भाई हा रस्ता. गाईज, फायनली मी पोहोचले आमच्या शेतावरती. इकडे बघा, काय सांगू राणी मला गा, कस सांगू राणी मला गा वसू. असं आमचं शेत आहे आणि खनिज वगैरे झाले आणि आता चालले लावणी. हे बघा, एवढं लावलंय पट्टा, हा एक पट्टा लावलाय आणि तो एक पट्टा लावलाय आणि त्या झाडाखाने एक शेत आहे. मला वाटतं तो कम्प्लीट झाला, तिकडे पण आपण जाणार आहोत. हा बघा गाईस, आता मी घेतलाय जेवायला. इकडे मम्मी आहे, इकडे मामी आणि इकडे मामा. मामा, या जेवणाची टेस्ट कोणत्या हॉटेलमध्ये येईल का? बघा मंडळी, ही जी आपल्या शेतावरची जेवणाची टेस्ट असते ना, ती तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये पण ना भेटणार. जेवायला सातावत मजा येतो, म्हणून तर आलो ना आज वेल काढून. वेल काढून म्हणजे सकाळी आता लागले वाले तू बांधाव बसायला काला यायचा. मामी काय झाली तुमची? एक माणूस वारला असता. अरे पण उठावले कोणला? अरे उठायला आता 2 दिवस माणसांनी उठायला पाहिजे. मला यो दुकान जायलाच ना चावू लागला वाणी बा असा केत जुरुस वाडी वाचल्या एकातून कंड भर हे झाला तरी खपवना. हो ना पप्पा, टेस्ट कशी जेवणाची? आरतीने बनवले स्पेशल जेवणाला. टेस्ट असं आरतीला फक्त त्याला डबा. हो बाई बार, चला आम्ही सुद्धा आता जेवण घेतोय. मग पवनला वाढ थोडा बाई, तू काय बाई जेव, मी जेवा साठी झाले बाई. मला आवडत शेतावरच जेवण, टेस्टच वेगळी असत बाई. हा जो जेवण आहे ना, तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये या जेवणाची टेस्ट नाही येणार. जी तुम्ही बांधावरच्या मातीवरती बसून खाताना ते तिचेच तुम्हाला हॉटेलमध्ये नाही येऊ शकत. चला आता जेवून घेतो मस्त आणि मग नागायचं आपल्याला कामाला. घे माझा मान ठेव. अरे जेव ना भाई, इव कशी आली? जेव बस खाली
बस बोशिन द्या बोशिन द्या बस ठेवा ना ती लाल पडेल की चिकला गरजच नव्हती ना आज सफेद कपडे घालून जायला दोन दिवस आता जापासच ना कधी बी रिंगला सफेद कपडे नका घालू समाप्त चला आता आपला आपण ताट धुऊया ये अरे थोडा नोडवर रे दवा घर कुठं कुठं रे इंट मेले पाहिजे तू दुःखत निधन झाले दादा टीप झाला माझा तिथून काय जिथं पाय दिला मी माती या झाले मी लूज झाले लूज अरे आज होईल काय हो माती लूज झाली गोष्ट खरी आवर मिनी रेसली एकटीने बांध बस मामा यांच आसामला डगरी आणलेस तरी कशात कुठून आणलेस तिकडून मानकानांची मामी बघ तुम्ही डोक्यावर झाले मला सांगलत ना मी आता थोडस लावता मी अरे असं पाय दिलं इथे निवलेली जागा तुम्ही तेवढी गेली आता उचल जा भाऊ मी ना चला बोला चला पटापट तुम्ही आले तर काम नाही करा तुम्ही काही जेव्हा का मामीचा रेनकोट करते तुझे मोर गुलाबी साडी आणि लाली दिसते मी मामी दाखव ना कसं हलतात डायरेक्टी अरे मामा नाही बाबा दाखव ना मम्मी घालून पप्पा रेनकोट वरती व्हाईट पेट व्हाईट कारण मम्मीची आणि पप्पाची मग आलेली जुगलबंदी म्हणून पप्पानी रेनकोट घातला भारी काम वरती वरती खोरी आहे ना मग ठीक आहे ना चला जाऊया शेतामध्ये हा बघा हा शेत आमच्या बाबांचा आहे बाबा कधी लावलो आता यो तिसरा दिवस मग काय किती माणसं घेतलेत दोन माणसं आहे काय रेट दिवसाचा रेट वगैरे काय आहे त्यांचा दिवसाचा रेट आहे 500 रुपये एक तीन टाइम तीन टाइम जेवण आहे आणि काय तुम्ही खंता लगेच लावता का हा खणून लगेच आता लावू तरी पण किती दिवस किती दिवसामध्ये पूर्ण होईल लावू आता मला तर वाटतं 3.5 दिवसापर्यंत व्हायलाच पाहिजे कंप्लीट करणार म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवले तर बघा ही दोन माणसं आहेत नमस्कार भाभीजी कब से आ रहे हो आप इधर तीन दिन हो गया तीन और किधर किया है क्या खेती नहीं नहीं पहली बार तीन दिन नहीं इधर काम किया है ये पहले ही खेत है क्या अभी इसके बाद कुछ खेत में जाओगे या नहीं जाएंगे जाएंगे कुछ मजा आता है क्या काम करने के लिए काम करने में मजा आता है ध्यान लगाने गांव में तुम यही काम करते हो क्या गांव में भी करता हूँ यही काम करते हो काम ये होता है बारह मास ऐसा ऐसा ठीक है चलो कंप्लीट करो हम जा रहे हैं अभी हमारे खेत में ठीक है चलिए हे बघा असं लावतात पप्पा कडून जरा शिकून घ्या अरे पिवला कसं झाले आवन शिला आहे का लगेच मम्मीचा रेनकोट बघा पूर्ण कन्वर्टेबल आहे मामी लाव लगाव लगाव चलो उतरो टाक टाक मामी चांगा बाहेर केला खेळ चला आता कसं लावायचं मी तुम्हाला दाखवतोय बघत राहा बघा तो मूठ असतो या बोलतात मूठ हा अशा प्रकारे बांधलेला असतो जेणेकरून सुटावं नाही त्याला असं घ्यायचं असं घुमवायचं सोडायचं थोडं असं करायचं दोन भाग करायचे नॉर्मली असे दोन भाग करायचे एक भाग इथं ठेवायचं तू असं पकडायचा एक हातात रूप आणि चूप बघा पूर्णपणे तुम्हाला अंगठ्यावरती प्रेस द्यायचं असं ओके काहीच मंत्र वगैरे बोलायची गरज नाही नॉर्मली आहे हे अशी माती टाकायची तो 25
गाईज अर्धा शेत लावून झालंय आणि आता मी निघालो घरी जायला. जातोय आता बघू दे, इकडे जाता जाता कोणतरी शेत लावतच असेल, त्यांना भेट देऊया जरा. कोणाचं किती लावून झालंय ते बघूया. इकडे बघा समोरचे एक खेत आहे, त्याचं पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे. इकडे बघा असं आपलं शेत पण पूर्णपणे कम्प्लीट करायचंय. हो बाई पाहुण्या बुचकलो तुला इथं. बाई माझा रेनकोट घातलं ना राठाई बाई. जादू जे कामगार बघा जरा अंगावर आहे तिकड बघा. जरा काढले तर काढले, जरा नीट बांधावं ठेव ना. तो काय तो फेकून द्यायचा आहे. पण बांधावं फेकून दे ना बाई, कष्टाचा म्हण तिकडे. तू तर तुझा दिवसाची हजेरी माग आहे ना रे. का हजेरीला माग आहे तू लोकांना. तू मागच कुठं नाही दिले सांग मला. तू क्याला ना झाला तरी मागते. हा सातशे रुपये हजेरी का मी म्हणा. चार दिवस काम होता गे सातवेता कामाचा बोरे असणार. पहिल्यापासून जस्ट माझं जेवण करून झाले आणि आता चाललोय मी जॉब वरती. आज माझी नाईट शिफ्ट आहे. सो त्यामुळे आजचा जो व्लॉग आहे ना तो इथेच एंड करतो. आजचा व्लॉग मध्ये तेवढं काही स्पेशल नव्हतं, परंतु तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटू गाईज अशाच नवीन नवीन व्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव यू, टेक केअर.